ते भाजपच्या श्रेष्ठींची उमेदवारी आहे, त्यामुळे असं काही प्रश्नच चुकीचा आहे तुमचा. हे बा धनंजय, माझे बंधू धनंजय जिल्ह्याचे पालकमंत्री, आणि त्यांचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा पक्ष यांची युती आहे राज्यामध्ये, आणि त्याच्यामुळे नॅचरली जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत. त्यांच्या आमच्या युतीनंतर माझ्या मतदारसंघावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं, त्याच्यानंतर आता परत मला लोकसभा मिळाली, तर मला असं वाटतं की त्यांच्या येण्याने जेवढ्या मतांनी प्रीतम ताई निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं नक्कीच योगदान मिळेल. भरपूर संवाद, आमचे संवाद आता खूप झाले, आम्ही रोज बोलतो. ते पा ते भाजपच्या श्रेष्ठींची उमेदवारी आहे, त्यामुळे असं काही प्रश्नच चुकीचा आहे तुमचा. ते मन की बात तुम्हाला कशी सांगा ताई, मात्र ज्या पद्धतीने तुम्ही मध्यंतरी काळामध्ये जो ब्रेक घेतला होता आणि त्या ब्रेक नंतर तुम्ही सांगितलं की मला फ्रेश व्हायचं आहे, त्यासाठी हा मी ब्रेक घेते आणि त्यानंतर पुन्हा राजकीय सक्रिय होईल, मात्र हेच ती चिन्ह होती का? कारण की अनेक वेळेस नावं येत होती, मात्र आता देखील पहिल्यापासून तुमचं नाव चर्चेत होतं, मात्र आता पण भीती होती का नाव येतंय की नाही करून? नाही, भीती नव्हती, दोघींपैकी एक नाव यायला येणं अपेक्षितच होतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.